जिंकली, पांचाली जिंकली। दुःशासना, जा द्रौपदीला भर समेत उठून आण। अनार्या, दुःशासना सोड सोड मला। आता तू महाराणी नाहीस, आमची दासी आहेस। दासी दासी आहेस तू, आमची दासी आहेस। दुःशासना पाहतोस काय, ओठ वस्त्र ओठ। सभेत भरल्या विवस्त्र झाली पांचाली सुकुमार, पाहवेल का पौरुषास हा अघोर अत्याचार। पतिव्रतेचा थोरीची दुष्टांचा शिर दोरीची, यथा भरित ही कथा शोकमय भारतवासी नारीची। यथा भरित ही कथा शोकमय भारतवासी नारीची, पतिव्रतेचा थोरीची दुष्टांचा शिर दोरीची, यथा भरित ही कथा शोकमय भारतवासी। या महाभारती घडून ये अपघात, भारतात या महाभारती घडून ये अपघात, करती कौरव पंडु सुतांचा द्युता माजी घात। राज्य हरविले हरले वैभव अवघे शत्रुनी, पणा लाविली पांचाली मग मूढ पांडवानी। क्षणात नृपते दास गाहले राणी झाली दासी, पांचाली सह फिरती पांडव वनात वनवासी। कुळा कळाली अघटित लीला नटवर त्या गिरिधारीची, नटवर त्या गिरिधारीची यथा भरित ही कथा शोकमय भारतवासी नारीची। पांडवांच्या वनवासाची 12 वर्ष झाली। दुर्योधन, अज्ञातवासात जर पांडवांना हुडकून काढता आलं तर पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास त्यांना घडवता येईल। शकुनी मामा, आपण पांडवांना कायमचे वनवासात ठेवूया। त्यांना शोधून काढण्याच्या कामात आपला गुप्तहेर आपल्या चतुर बद्दल बोलतोस तू दुःशासन? हा, तो अत्यंत चतुर आहे। चतुर आज्ञा महाराज। चतुर, पांडवांना हुडकून काढण्याची कामगिरी तुझ्यावर। जशी आज सारे अलंकार सत्यभामा देवीच्या स्वाधीन कर। द्वारकाधीश श्री कृष्णाला माझे नमस्कार सांग आणि म्हणावं वनवासात पांडवांचं रक्षण केलंस तसंच आता अज्ञातवासातही कर। डोळे पाण्यानं भरू नकोस,
जा जशी आपली आज्ञा। हे तपोधन हो, कौरवाने कपटाना आमचं राज्य हरण केलं, आमचे अनेक अपराध केले, हे आपणा सर्वांना विदित आहे। 12 वर्ष वनवासाचे क्लेश भोगले आणि आता हे शेवटलं 13वं वर्ष अज्ञातवासाचं आहे। आपणा सर्वांच्या छायेत वनवास सुद्धा सुखाचा झाला, अज्ञातवासातही आपले आशीर्वाद आमचं रक्षण करते। धर्मराज, तुमच्या वास्तव्यामुळे हे काम्यक वन निर्भय झालं, ऋषीजनांची धर्मकार्य निर्विघ्न पार पडली, आमच्या तपस्येचं बळ सदैव तुमच्या पाठीशी राहील। कदाचित कौरवांचे हेर तुमच्या शोधात असतील। असणारच, दुरात्मा दुर्योधन, कर्ण आणि शकुनी ह्या नीच कर्तव्यात कधीच चुकणार नाही। भीमा, क्षत्रियांनी शत्रूंना असे अपशब्द बोलू नये, प्रसंग येईल तेव्हा शस्त्रांना त्यांचा समाचार घ्यावा। द्रौपदी देवी, आपण कुठे जाणार ते आम्हाला सांगा, दर्शनाची इच्छा झाली तर? ते त्यांना विचारू नका, अज्ञातवास सर्वार्थाना अज्ञातच राहावा। राजन, आता आपण मार्गस्थ व्हा। महाराज, मुनिवर्य, आपल्या डोळ्यात अश्रू। तुझ्यासारख्या सत्यशील राजाच्या जीवनाची परवड पाहिली म्हणजे ऋषीजनांनाही संसारिकासारखी दुःख झाल्याशिवाय राहत नाही। जा, 1 वर्षाचा अज्ञातवास संपवून कौरवांचा निपात करून परत सम्राट हो। तुझ्या नावाची द्वाही ऐकण्यासाठी सारं जग अधीर झालंय। बर, येतो। द्रौपदी देवी, मार्गात कुठेतरी भूक लागेल, हे धान्य असू दे बरोबर। स्वीकार, स्वीकार ते पांचाली। प्रवासाला निघताना अन्न ब्रह्म समोर आलं, शुभ शकून झालं। सूर्यनारायणाच्या थाळीनं कसलीही कमतरता पडू दिली नाही। प्रवासात ऋषीजनांचा हा प्रसाद साऱ्या क्षमांचा परिहार करील। माता कुंतीचा आशीर्वाद म्हणून त्याचा स्वीकार कर। सारं वन कस उदास भासू लागलाय। राजा निघून गेल्यावर राजधानी ओस पडायचीच। खरच, युधिष्ठिर राजा आहे तसाच तो ऋषीही आहे, राजऋषी आहे। पण दैवानी त्यांच्यावर कशी वेळ आणली पाहना। वनवासात ते उघडपणे वागत होते, आता त्यांना गुप्त राहावं लागेल। अग्नीनं लपून कसं चालायचं? पण त्यांना लपूनच राहिलं पाहिजे। कौरवांनी कदाचित त्यांना ओळखलं तर 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास त्यांना पुन्हा भोगावं लागेल। परमेश्वरा, नको रे असं घडून देऊस। नमस्ते देवी। देवी, पांडव कुठे आहे? पांडव, नमस्ते मुनिवर्य। मुनिवर्य, मला असं सांगा, पांडव कुठे आहे? आज 12 वर्ष झाली महाराजांची माझी भेट नाही, माझा जीव सारखा तळमळतो आहे। मुनिवर्य, मुनिवर्य, मी आपल्या पाया पडतो। रथातून गेले का? होय। मुनिवर्य, मी चलतो तर। किती तळमळत होता, पांडव कुठे गेले हे माहित असत तर बरं झालं असत। कौरवांचा हेर सवा माहित असलं तरी त्याला सांगणं इष्ट नव्हतं। हे मग आता काय होईल पांडवांचं?